या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. अंकिल भाई, मी परत आलोय. कोण आहेस तू? आओ, मी राणा. नाही, तू राणाजी असूच शकत नाही. तू कोणीतरी दुसरा आहे. झालं काय? आओ, मला ओळखणं बी झालंय काय तुम्ही? आओ, मीच रा. सांगितलं ना, तू राणाजी नाहीस. माझ्या बॅगेत चोरी करताना पकडले की मी. पंड्या, तू पहिलं पोलिसांना फोन लाव, ताब्यात घ्या म्हणाव यांना. मग मी पण म्हणलं पोलीस नाही तर नाही. ठीक आहे, द्या फटक. आणि अशी शिक्षा झाली पाहिजे या दोघांनी की वाड्यात परत कधी पाऊल नाही टाकाय पाहिजे. काय झालं राणा भाऊजी? द्या फटक. खबरदार, माझा हात धरशील तर. परस्त्रीचा हात धरताना काहीच कसं वाटत नाही रे तुला? परत जर का माझा हात धरलास ना तर याद राख, खरंच कानफडात वाजवी. यो वाडा समधी इस्टेट आमच्या नावावर होणार आहे. ती तू करणार आहेस. तुम्ही स्वखुशीने तुमची सगळी प्रॉपर्टी नंदिता सुरेश गायकवाड यांच्या नावाने करताय. हो. थांबा. हा माझा नवरा नाही. हे आमच्या तायडीचं दोस्त त्या राणाला आहे का नाही? तिनंच वरडागात पाठवला. असच जास्त पूल बघितलं तर मला कस तरी होत. इकडनंच माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. म्हणजे नाही नाही काय नाही. त्या राणाला जसा मारलाय की नाही तसा ह्याला मी मारून टाकेल. हे काय पडायस काय? अरे ते राणा येडं होत म्हणून गावलं. जो राजा आहे की नाही, लय चॅप्टर माणूस आहे, सजासजी गावणार नाही. चल बघूया काय इथं आलाय. चल. हो. नाही नाही, हे मला वाटलंच नाही. भेटत राहीस तू, मी नाही घाबरत याला. तू थांब, मी आलो. हा जाऊ. तुम्ही आहेच का माग? इथं दिसालाच बाबा तू. लाडू, तू थांब इथं, मी आलोच. जरा येताव काय? काय नाही, हे असलं जागा राजाला लई आवडतात बघ. कुणाला मारून टाकायचं असेल तर बेस्ट, कुणाला कळणारच नाही की हो.
तुमचा मर्डर बिर्डर करायचा असेल तर सांग मला, इकडं आणायचं आणि मारून टाकायचं बघ. हा मी काय म्हणतो ते याच्या पेक्षा डेंजर पूल असतं काय कुठं? नाही काय कुणाला संपवायचं असेल तर सांग मला. लाडो चल. आतापर्यंत मी गप्प होते, पण लाडूच्या बाबतीत जर का असं काही होणार असेल ना तर मी गप्प बसणार नाही, एकदाच सांगून ठेवते. थोडाच माझा राग येतो, तर मी थांबत नाही तर मग जा निघून आणि परत येऊ नकोस. पण अंजली बाईशी पटनात झालंय की मी राणा इथे. अंजली वहिनीला हे पटत नाही, तोवरच नंदिता वहिनी तुझ्यावर विश्वास टाकून तुझ्यासमोर त्यांचं पत्र ओपन करणार. त्यांच्या थोडं जरी लक्षात आलं तू आणि अंजली वहिनी एक आहे तर तिथं खेळ संपला म्हणून समज. आलं ध्यानात. नोट्स शेअर करायचे, डब्बा शेअर करायचे, दोघेच दोघेच आमचा ग्रुप होता, मोठा ग्रुप होता आमचा. पण त्यात तुम्ही जास्त डबे शेअर. कितवी पासून डबे शेअर सुरू झाले? फिफ्थ स्टँडर्ड पासून. पाचवीत तेव्हापासून असं डायरेक्ट आवडायचे नाही म्हणजे फ्रेंड नाही डबा म्हणतो. बाबा काय बोलले काल? मी त्यांना म्हटलं की मला आजकाल ईशामध्ये राजनंदिनीचा भास व्हायला लागला. काय बोलताय तुम्ही? मला असं वाटतंय की ती आता माझ्या विरोधात जाणार आहे आणि माझ्याशी विश्वासघात करणार आहे. मग तुम्ही ना तुम्ही शाण्याला जरा असं स्वयंपाक चांगला करायला शिकवा ना तुम्ही. स्वयंपाक करायला शिकायचा तर त्याला कुकरीचे क्लासेस लावावे लागतील ना आणि त्याच्यासाठी खूप पैसे लागतील. वाटेल तेवढे पैसे लागू दे, काय टेन्शन नाही, कुठला पण क्लास चालेल, पण तुम्ही तिला शिकवा. मामा मी तुला आधी सांगेन, मी कुकरी क्लासला वगैरे जाणार नाहीये. ते पैसे मी कुकरी क्लासच्या नावावर असेच उकळले त्याच्याकडनं, त्या पैशाची आपल्याला मजा करायची आहे आता. मॅम ही डील झाली तर आपल्या कंपनीची पोझिशन मार्केटमध्ये अजून चांगली होईल आणि आपली कंपनी इंटरनॅशनल लेवलला जाईल. माझा आपल्या टीमवर आपल्या प्रोडक्टवरती खूप विश्वास आहे. तू नको त्याचा विचार करूस. मी अथर्वचा विचार करते, त्याची काळजी वाटते मला. हे पुन्हा जर समजा अथर्वला भेटले आणि अथर्वला माझ्याविषयी काही बाई सांगितलं तर काय करणार आहे? अथर्व मला तुला भेटायचं होतं रे, तुझ्याशी खूप बोलायचं होतं पण नाही शक्य झालं. हे लोक मला कोणी तुझ्या जवळही येऊ देणार नाहीत मला माहिती आहे. आभाळ भरून आलं वाजे गडा गडा, बळी राजाची गघाई बायानो लव कर रांधा. बिगी बिगी चालवा हात साद घाली परताचा गळा, थेंब थेंब भिजे वावर फुले कष्टाचा गमळा. वा नुसतं वा का कळलं बे? बोल ग. माझा राजग्यावर प्रेम अस. कोण राजग्या? तूच तो घराकडे इल्लेलो. हा पण तू तर त्याला ओळखत नाही म्हणाली. खोटा बोललाय. हो पण का? अण्णांक कळला ना तर ते एका मारतीत म्हणून खोट बोललाय. आपल्याला पुन्हा नजर कैद झाली. हो ऐकलंय आम्ही. आपण आता नजर कैदेत आहोत हे सगळं पटतंय तुम्हाला? हो पटलं. दादासाहेब जे जे काही बोलले ते सगळं खरं आहे. मातोश्री तुम्ही चुकलात, साफ चुकलात. मातोश्री दरवाजा उघडा. नाही आम्हाला एकांत हवा. बाबा काय बोलले काल? मी त्यांना म्हटलं की मला आजकाल ईशामध्ये राजनंदिनीचा भास व्हायला लागला. काय बोलताय तुम्ही? मला असं वाटतंय की ती आता माझ्या विरोधात जाणार आहे
आणि माझ्याशी विश्वासघात करणार आहे.